भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के लोकप्रिय नेता माननीय सांसद राहुल गांधी इनको लोकसभा सचिवालय ने सांसद पुनर्स्थापित किए जाने से भंडारा जिला कांग्रेस कमेटी की तरफ से जिला परिषद के आगे नारे लगाकर फटाके मिठाई बांटकर खुशियां मनाई। इस अवसर पर जिला अध्यक्ष मोहन पंचबाई, महिला जिलाध्यक्ष जयश्री बोरकर, जिला परिषद सभापति रमेश पारथी, सभापति मदन राम टेके, सभापति स्वाति वाघाय, पवन वंजारी, आकाश मंत्री खुशांत गणवीर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। फटाके फोड़ने आने आनंदोत्सव मनवाचा 135 दिवसाच्या पूर्वी भाजपच्या लोकांनी कट रचून खोटे आरोप लावून आमच्या काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची खासदारकी संपवण्याचा काम जिल्हा सत्र न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाकडून जे केला होता त्या दोन्ही निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने आता 4 दिवसाच्या पूर्वी त्या निर्णयावरती स्थगिती दिली आणि आज मजबूरन देशाच्या लोकसभेला कर्नाटकच्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधींनी ललित मोदी नीरव मोदी सारखे चोर आहे म्हटल्यानंतर एका पूर्ण मोदींनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून घेतला आणि काही न करता त्यांच्यावरती सुनावत न्यायालयाने त्याच्यावरती शिक्षा सुनावली। हायकोर्टाने सुद्धा त्या शिक्षा स्थगिती दिली नाही पण परवा सुप्रीम कोर्टाने त्या पक्षाला स्थगिती दिली आणि आज लोकसभेच्या सचिवालयाने ज्याला त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केली आणि खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय झाला। आज के इस विशेष दिवस पर मैं यही कहना चाहूंगा कि ये भारत के इतिहास में एक ऐतिहासिक दिन के स्वरूप में हमेशा याद रखने जाने वाला दिन है क्योंकि आज एक ऐसा निर्णय हुआ है कि राहुल जी गांधी का जो पदार्पण संसद में पदार्पण जो होना मैं समझता हूँ ये कांग्रेस के लिए नहीं देश के लोकतंत्र के लिए बहुत हितकारी है। खरं तर 2014 पासून ह्या देशातील जनता भयभीत झाली होती असं वाटत होतं जनतेला की इथे हुकूमशाही तर नाही येणार पण कालच्या या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अजूनही या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा लोकशाही जिवंत राहील असा त्या दिवशीचा निकाल झाला आणि त्या निकालामुळे आज राहुलजी गांधी यांना संसदेमध्ये एंट्री देण्यात आली त्याचा जल्लोषामी करण्याकरिता म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी जल्लोष करत आहोत। आम्ही सत्याच्या बाजूने राहू लोकशाहीच्या बाजूने राहू राज्यघटनेच्या बाजूने राहू आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करू। आज सत्याचा विजय झाला कारण राहुलजी गांधींना जे शिक्षा सुनावण्यात आली होती तिला आज स्थगिती मिळालेली आहे। हा एक सत्याचा विजय आहे आणि हुकुमशाही वृत्तीचा नाश आहे। आज देशात कुठेतरी लोकशाही जिवंत आहे आणि संविधान सुद्धा जिवंत आहे। सुप्रीम कोर्टाने जे सुनावलेला आहे त्या लोकांना कुठेतरी असं वाटत आहे की आजही देशामध्ये लोकशाही लोकतंत्र जिवंत आहे आणि संविधान सुद्धा जिवंत आहे। आणि अजून एक सांगेन मी की जे आमच्या राहुलजी गांधीवर जे खोटे आरोप लावून मोदी सरकारने त्यांच्या खासदारकीवर आरोप केला होता आणि त्यांची खासदारकी रद्द केली होती परंतु आज आमच्या काँग्रेस पक्षाला गर्व आहे की न्याय व्यवस्था ही जिवंत आहे। आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आम्ही स्वयंस्फूर्तीने पक्षाचाच नाही फक्त स्वयंस्फूर्तीने आम्हाला इतकी खुशी झाली आहे आमचे राहुल गांधी आज संसदेत परत आलेले आहेत आणि आमच्या या न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि सत्तेची जीत होणार होतीच हे आम्हाला पूर्ण विश्वास होता आणि आम्ही आमचे संघर्ष सुरू ठेवला आणि आम्ही पुढेही आमच्या नेते राहुल गांधींच्या पाठीशी राहू आणि त्यांच्यासोबत राहू त्यांच्या संघर्षात आम्ही सोबत राहू आणि ज्यांनी बीजेपी सरकारनी जो त्यांच्यावर अन्याय करून त्यांना जवळपास 150 दिवस संसदेच्या बाहेर ठेवलं आणि खोटे आरोप आणले होते ते आज संपुष्टात आलेले आहेत आणि त्यांची नवीन एंट्री झाली आहे। ज्या दोषात त्यांनी नवीन एंट्री करतील आणि त्याच दोषात 24 सुद्धा एंट्री होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। काँग्रेस पक्षाचा विजय असो। बीसीएन न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट।